नमस्कार, माझ्या खेड्यापाड्यातील सर्व भावा बापांनो आई बहिणींनो, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. जाईन गिरली की लाईन स्टॉप शॉर्टेजमुळे जाईन मन लव करू शकत नाही. मग काय होते, गावातीलच कुणीतरी ज्याला डुबली माहिती आहे तो खांद्यावर चढतो लाईन चालू करायसाठी, आणि बऱ्याच वेळा मग वीज अपघात होतात. पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की वीज खांब्यावर चढणे, खांब्याला हात लावणे, तारांना हात लावणे हे फक्त डिसिग्नेटेड ऑथराइज माणसालाच करता येते, इतर लोकांनी करणं ते बेकायदेशीर आहे. याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी, कारण अशा घटना रेग्युलर पेपरमध्ये येऊन वीज अपघात झाल्याच्या बातम्या येत आहेत. पहा अशातीलच ही बातमी, विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू. गोंदिया, आमगाव पोलीस अंतर्गत ग्राम माल्ली येथील रहिवासी मृत सुरेंद्र देवेंद्र रहांगडाले सदोकी हे लाईट सुरू करण्यासाठी वीज खांबावर चढले होते. लाईट सुरू करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला, यात ते खांबावरून खाली पडून मरण पावले. 5 जून सायंकाळी 7 वाजेदरम्यान पहा मंडळींनो, ज्या अर्थी येथे वीज कामगार नाही म्हटलं त्या अर्थी मी अर्थ काढला की ही गावातीलच कुणीतरी व्यक्ती आहे, म्हणून हे गृहित धरून हे मी भाष्य केलं आहे. जर हे चूक असेल तर माझं सगळा व्हिडिओ नीट समजण्यात यावा, आणि गावातीलच एखादा माणूस असेल तर मग सगळा मजकूर गृहित धरण्यात यावा. बातमीनुसार मी बोललो आहे. मंडळींनो, आलं का लक्षात, अंधारात राहणं पुरतं पण असा जीव गमावणं पुरत नाही. ज्याचं काम त्याला करू द्या, त्याच्याकडनंच करून द्या. खांब्यावर डिसिग्नेटेड ऑथराइज माणसालाच चढता येते, बाकीच्यांना नाही, हा कायदा सांगतो. म्हणून कायद्याचा मान राखा, वीज अपघात होऊ देऊ नका. माहेर रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर अँड नॅशनल सेफ्टी कमिशन मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओ. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब.